माननीय अध्यक्ष महोदय, 2019-20 एकूण 4 विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी काही सुधारणा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सुरुवातीला मला एक मुद्दा इन जनरल असं मांडायचं आहे की ज्या ज्या वेळेला 5 वर्ष हे सरकार होतं त्या त्या वेळेला पुरवणी मागण्या 8000 कोटीच्या 9000 कोटीच्या आल्या. सर्व विरोधकांकडून हे म्हणणं असायचं की तुम्हाला मेन बजेट नीट करता येत नाही का, पुरवण्या इतक्या का मांडाव्या लागतात. यावेळेला या सरकारने 16000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या. त्या 16000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाहीये, पण त्यांना आता लक्षात आलं की शेवटी कुठलंही कुटुंब असेल किंवा राज्य असेल त्याचा वर्षाचा प्लॅन करत असताना मध्ये मध्ये काही गोष्टी नव्याने येतात आणि त्यासाठी पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपल्याला मान्य करून घ्यावे लागतात. एवढंच फक्त मी आपल्याला नमूद करू इच्छितो. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बाब क्रमांक 63 पान नंबर 86 एकूण सार्वजनिक बांधकामामध्ये जे पैसे ठेवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये 550 कोटी हे सरळ समृद्धी मार्गासाठी जे कर्ज आपण घेतले त्याच्या व्याजासाठी घेतलेलं आहे. आणखीनही काही रस्त्यांसाठी आणि पुलांसाठी पैसे या त्याच्यात दाखवलेले आहेत. प्रामुख्याने मला अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधायचं आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण कसं चांगले काम करणारे लोक हे महाराष्ट्रामध्ये काम करायला येणार नाही, काम करायला तयार होणार नाही या दिशेकडे चाललेलो आहोत. महाराष्ट्रातले रस्ते व्यवस्थित व्हावेत आणि म्हणून 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मध्य प्रदेशमध्ये हायब्रिड अॅन्युइटी ज्याचा अतिशय सोपा अर्थ असा की टप्प्याटप्प्याने देता येईल पेमेंट असं ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर उधारीवरचे रस्ते 40% काम पूर्ण होताना द्यायचे, 60% 10 वर्षात द्यायचे, 12 वर्षात द्यायचे. सुरुवातीला आपल्याकडे 40% आणि 15 वर्ष म्हटलं होतं. मध्य प्रदेशमध्ये जाऊन माननीय सुधीर भाऊ मी सर्व त्यांनी कशा प्रकारची अंमलबजावणी केली पाहिलं आणि त्याप्रमाणे इथे या प्रकारचे रस्ते करावेत कारण आपल्याला एवढे पैसे नाही. मग सुरुवातीला 40% प्रतिसाद न मिळाल्यामुळे बांधकाम पुरे करताना जे पैसे आपण 60% गेले आणि 40% आपल्याला 12 वर्षात मिळतील. याचा दुहेरी फायदा होता की कमी पैशामध्ये रस्ते जास्त बांधता येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरची मानगुड आपल्या हातामध्ये राहील कारण त्याला दरवर्षी पेमेंट मिळणार आहे. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वेळेला त्या रस्त्याचं नूतनीकरण पण होणार होतं. सुरुवातीला प्रतिसाद 0 होता कारण सरकार बदललं तर काय करायचं, पण सगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आपण कॉन्ट्रॅक्टरने दिले. एक वर्ल्ड एका अर्थाने कॉन्फरन्स आपण वेबवर केली, 40 देशातले लोक वेगवेगळ्या ठिकाणी त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. आपल्या घरचं काम असं म्हणून अनेक मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना जाऊन भेटून आपण हे आवाहन केलं की या सगळ्या याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. राज्याची रस्ते चांगले होण्याच्या दृष्टीने ही आवश्यकता आहे आणि शेवटी देशामध्ये कुठेही अशा प्रकारच्या नॅशनल हायवेला सुद्धा हायब्रिड अॅन्युइटीला प्रतिसाद न मिळता आपण प्रयत्न केल्यामुळे 137 जी पॅकेज आपण तयार केली त्यातल्या 132 प्रतिसाद मिळाला. आता आपण असा निर्णय करतोय की हे जे काम पूर्ण होताना जे 60% ते तर मिळण्याचा जो विषय तो आहेच, पण 40% पेमेंट जे आपल्याला 12 वर्षात करायचं आहे त्याचं व्याज जे आहे ते व्याज आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे आम्ही वर्ल्ड बँकेकडून पैसे आणू, इकडून आणू, तिकडे आणू. शेवटी मला असं वाटतं की कॉन्ट्रॅक्टरने त्याचं प्रपोजल तयार करताना काही प्रमाणामध्ये व्याजामध्ये सुद्धा काही गोष्टी घरचे पैसे तो वापरणार असेल त्यातून त्याला काही पैसे मिळणार असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेंडर कंडिशन मध्ये जर आपण हे मान्य केलं की तुम्हाला 12 वर्षामध्ये पेमेंट करताना आम्ही 14% व्याज देणार आहोत तर आता अशा प्रकारे आपण निर्णय करण्यातून कॉन्ट्रॅक्टर बद्दल प्रेम असण्याचं काही कारण नाही परंतु कामं बंद पडतील आणि जर ही 10,000 किलोमीटरची 30,000 कोटीची कामं बंद पडली जी नॅशनल हायवेच्या क्वालिटीची आहे, 3 लेन आहे, कुठलाही 1 सेंटीमीटर सुद्धा शेतकऱ्याचं ऍक्विजिशन न होत आहेत असं एक क्रांतिकारी पाऊल आपण महाराष्ट्रात उचललं होतं. मी माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. हे ज्या प्रकारे आंदोलन होतात त्यातून ह्या वर्षी एकाही कंपनीने विम्यासाठी टेंडर भरलं नाही. मग अशी कोणीतरी हा मुद्दा उपस्थित केला आणि मोठा सिरियस विषय आहे तो आता नाही माझा, पण
या वेळेला जर विमा कंपन्या पुढे आल्या नाहीत, सरकारने पुढाकार घेऊन घरचं काम म्हणून त्यांच्याशी भेटून त्यांना विनंत्या केल्या नाहीत, त्यांना आश्वासन दिलं नाही, तर विमा कंपन्या टेंडर भरणार नाहीयेत. तसं आता ही कामं बंद पडतील. परंतु यामुळे महाराष्ट्रामध्ये कामं करायला कॉन्ट्रॅक्टर पुढे येणार नाहीत. आणि त्यामुळे या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने मी आपल्याला ह्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो किंवा सगळ्याच गोष्टींचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न. आणि मग मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या निमित्ताने मांडलेलं आहे की तुम्हाला पुनर्विचार करायचा ना, तर तुम्हाला पुनर्विचार करा 3 दिवस 4 दिवस इतकाच कालावधी घ्यावा. पुनर्विचारानंतर जर तुम्हाला एखादी गोष्ट बरोबर वाटली आणि ती 6 महिने बरोबर वाटली, 8 महिने बरोबर वाटली, तर त्या कामाचा सत्यानाश झालेला असेल. एवढे तुम्ही आढावा घेणार आहात ना, नव्याने सरकारमध्ये आलेले आहात, काँग्रेस राष्ट्रवादी 5 वर्ष विश्रांती घेऊन आलेले असल्यामुळे नव्या दम्याने आले, शिवसेनावाले 5 वर्ष एका अर्थाने बीजेपी बरोबर होते आणि त्यामुळे टीका करायला होते परंतु खांद्याला खांदा मिळून करण्यात कमी होते, तर त्यांचाही थोडीशी एनर्जी उरलेली आहे. बाकीच्या 5 वर्ष आराम मिळालेला आहे. आठवडे आढावा घ्या. सामान्य माझ्या मताशी सहमत होतील की या हायब्रिड अनुटीच्या कॉन्ट्रॅक्टरना आपण आता जर म्हटलं की तुम्हाला व्याज देणार नाही तर तो प्रोजेक्ट पूर्णच करू शकणार नाही. आणि त्या उदयजींची माझ्या अनेक वेळा विषय चर्चा झाली. आणि त्यामुळे मला प्रामुख्याने ह्या सार्वजनिक बांधकाम विषयातल्या त्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी सरकार आलं, त्याला पावसामुळे पडणाऱ्या खड्ड्यांसाठी खड्डे भरण्याची टेंडर ही 200 मीटरची निघायची. आपापल्या राजकीय कार्यकर्त्यांना जगवण्याचं एक ते साधन मानलं जायचं. आपण निर्णय घेतला धाडसी की 10 किलोमीटरच्या खालचा टेंडर निघणार नाही आणि 2 वर्षाची मेंटेनन्सची गॅरंटी दिली पाहिजे. आणि त्यामुळे पावसात असते खराब होणारच, कारण आपण खूप चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधले नाहीत. हे 10,000 किलोमीटर आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे होतील, त्याला खड्डे पडणार नाहीत, नॅशनल हायवे पडणार नाहीत. पूर्वीचे रस्ते कमी पैशाने खर्च केलेले असल्यामुळे खड्डे पडणार, पावसाळ्यानंतर ते भरावे लागणार. ही 2 वर्षाची जी टेंडर आहे, संपलेल्या टेंडरना आपण पुन्हा काढला नाही, सुरुवात होणार. आपण टेंडर काढली नाही आपल्या कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी नवीन नवीन मार्गाची कामं द्यायची, कामं पूर्ण न करताना त्यांनी बिल रेकॉर्डिंग करायचं, बिल रेकॉर्डिंग करून पेमेंट करायचं, त्या सगळ्या पद्धतीला गेल्या 5 वर्षापूर्वी माझा दावा नाही की आपण पूर्ण यशस्वी झालो, पण या सगळ्या पद्धतीला म्हणजे आपण एमडी असायची उदय, त्या एमडीच्या जागी आपण ई बिल रेकॉर्डिंग सुरू केलं. चेक काढून तो बाबू जो आहे तो ड्रॉवर मध्ये चेक ठेवायचा, 1% आणून दे मग तो चेक काढणार, चेक लिहून तयार असायचा. आपण ई पेमेंट सुरू केलं. माझी आपल्याला विनंती अशी आहे, 5 वर्षामध्ये मी पहिलंच वाक्य म्हटलं की माझा दावा नाही, तुमच्याकडे बहुतेक सार्वजनिक नाही की सगळ्या प्रथा चालू ठेवा. कुशरी साहेब, तुम्ही मान्य कराल की तुम्ही म्हणाल ते रस्ते कागदमध्ये मिळालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं कालच तुम्ही मला हे सांगितलंय मंत्रिपद पर्यंत बऱ्याच गोष्टी शिकायच्या. चंद्रकांत दादा इकडे बघा, ते काय तुम्ही त्यांच्याकडे बघता, कोल्हापूर जिल्ह्यात चालू आहे. अरे काल ते मला म्हणाले की खूप चांगली खाती येत आहेत, मला तुझ्या अनुभव लागेल. खरं ते माझ्या अध्यक्षामध्ये मी तुमच्याकडे बोलतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या सार्वजनिक बांधकाम खात्यामधल्या भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन ज्या सिस्टीम डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न केलाय, पूर्ण नाही झालं, त्या सगळ्या गोष्टी आपण जरा अतिशय काटेकोरपणे त्या चालू ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात मेजर विषय गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी आमदार विरोधी आमदारांचा चालला तो ग्रामीण भागातले रस्ते. त्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांमध्ये आपण उत्तर असं काढलं की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्यातून 30,000 किलोमीटरचे रस्ते आपण निर्णय केला, एवढा 9,000 किलोमीटर रस्ते पूर्ण झाले. ते रस्ते हे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या क्वालिटीचे व्हावेत असा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रामध्ये अध्यक्षमध्ये 2,56,000 किलोमीटर पीडब्ल्यूडीचे 1,00,000 किलोमीटर वगळता 2,56,000 किलोमीटरचे रस्ते हे ग्रामीण रस्ते आहेत. जे ग्रामीण रस्ते कधीही नीट तयार केले गेले नाहीत, त्या त्या वेळेला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ते रस्ते तयार झाले, ज्याच्यामध्ये स्किल लेबर वापरलं नाही. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांना जगवणं ही कल्पना होती, रोड बनवणं ही कल्पना नव्हती. त्यामुळे ते रोड जे आहे ते भयानक स्थितीमध्ये आहेत. वर्षाला 300 कोटी 400 कोटी इतके ह्या 2,56,000 किलोमीटर दिले जातात, त्याच्यामध्ये त्या ग्रामीण रस्त्यांचे खड्डे भरले जात आहेत. आणि म्हणून वारंवार पीडब्ल्यूडीचा मिनिस्टर असून सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा आग्रह धरला होता, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आग्रह धरला होता,
तो मला असं वाटतं व्यवहार आणायला लागेल की ह्या 256,000 किलोमीटर रस्त्यांचं एक वेगळं डिपार्टमेंट करायला लागेल आणि ग्रामीण रस्त्यांसाठी दरवर्षी पीडब्ल्यूडी सारखे 2,000 कोटी 3,000 कोटी 4,000 कोटी इथे आंबेडकर जे आहेत की नाही माहित वारंवार या विषयावर आमची चर्चा झालेली आहे. वारंवार त्यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा काढलेला की ग्रामीण रस्त्याला पैसे कसे मिळणार, त्यामुळे वेगळा विभाग करून त्या विभागाला चांगले पैसे दिल्याशिवाय ग्रामीण भागातले रस्ते नीट होणार नाही. असाच मुद्दा गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा आहे. 25-15 आपण स्टे दिलेला आहे. गावामध्ये मुळात सगळ्या गल्ल्या म्हणून 3-4 किलोमीटर असतात, त्यातला 1-5 लाखाचा रस्ता मिळाला, गावामध्ये लोक खुश, गावामध्ये आमदाराच्या नावाने बोर्ड लागले आणि आता तुम्ही त्याला स्थगिती देणार. पुन्हा एकदा माझं म्हणणं तेच आहे की स्थगिती द्यायला अडचण नाही, कारण चुकीचं काय झालं असेल तर थांबवलंच पाहिजे, पण इतकी इफिशियन्सी आता आपल्याकडे असणार आहे, इतका उत्साह असणार आहे, या 25-15 सुद्धा स्थगिती आठवड्याभरात आपल्याला उठवायला लागेल की मोना गेल्या वर्षी मिळालेले पैसे कमी आहेत असं म्हणून 25-15 अंतर्गत आणखीन पैसे द्यावे लागतील, तरच गावामधले रस्ते हे चांगले होतील असं मला वाटतं. पाणंद रस्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच मुद्दा आहे आणि हे सगळेच विषय सार्वजनिक बांधकामाचे सरकारने विचारात घ्यावे असं मला वाटतं. दुसरा उपयोग आहे सहकार. सहकारामध्ये बाब क्रमांक 152 पृष्ठ क्रमांक 159 काय काय दिलेलं आहे, तर प्रामुख्याने ज्या वेगवेगळ्या कारखान्यांना आणि सुतगिरण्यांना हमी दिली होती सरकारने, ती हमी एका अर्थाने देण्यासाठी राज्य सहकारी बँकेला आपल्याला जवळजवळ 3,000 कोटी रुपये मुश्रीफ साहेब देण्याचा, ज्यामुळे बँका जिल्हा मध्यवर्ती बँका वाचतील, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यातले 475 कोटी रुपये देण्यासाठीची बाब आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि जी मागच्या सरकारने कर्जमाफी केली त्या कर्जमाफीमध्ये ती सातत्याने चालू आहे, त्यातल्या 300 कोटीची व्यवस्था आपण केलेली आहे. मला प्रामुख्याने असं म्हणायचं की आता कर्जमाफी नव्याने होणार आहे, सरसकट होणार आहे वगैरे वगैरे सगळे जे विषय आहेत ते चालू आहे, चांगला आहे, परंतु प्रामुख्याने जो मुद्दा मागच्या सरकारमध्ये अपूर्ण राहिलेला आहे, भूविकास बँकेचं कर्ज, आणि भूविकास बँकेचं कर्ज हे सरकारने पे करून शेतकऱ्यांच्या 62,000 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचा शिक्का काढणं आणि 1,100 कर्मचाऱ्यांचे पगारच झाले नाहीत आणि बँका तर बंद झाल्या, सहकारी बँके सगळ्या बँके बंद झाल्या, या विषयामध्ये सरकारने प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबरीने पाणी पुरवठा योजनाची कर्ज वगैरे विषय आहेत. माझा मेजर मुद्दा आहे सहकार विभागातला, ज्यावर ह्या सभागृहात बसलेले दोन्ही बाजूचे सहकारी साखर कारखानदार सहमत होतील असं मला वाटतं. गेल्या सरकारने 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला शपथ घेतली त्यावेळेला अनेक कारखानदारांना असं वाटलं की यांना सहकार काही कळत नाही, हे सरकार बोडीत काढणार आहे, परंतु 5 वर्षामध्ये सहकार टिकावा, सहकार वाढावा यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्न केले, FRP देता यावी. पहिलंच वर्ष मी त्यावेळेला सहकार मंत्री होतो, पहिलंच वर्ष FRP देणं अशक्य होतं, त्यावेळेला आपण केंद्राकडून 2400 कोटीचं कर्ज आणलं, पहिल्या वर्षीचं व्याज केंद्र सरकारने भरलं, पुढचे 4 वर्षाचं व्याज 1,100 कोटी रुपये आपण भरलं, परंतु FRP कारखान्यांना देता यावीसाठी मदत केली. 5 वर्ष वेगवेगळे उपाय काढून आपण FRP देता येईल असं बघितलं. मला असं वाटतं की या वर्षी सुद्धा एकूण साखर धंदा प्रचंड अडचणीत आहे, म्हणजे आपण केंद्र सरकारकडे गेलो साखर 3100 खाली विकता येणार नाही असं केलं, कारखाने वाचले, पण ह्यावेळेला उतारा खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, कारण पाऊस विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा भागामध्ये इतका झाला आणि त्यामुळे त्या उसाचा उतारा कमी येईल, कारखाने आणखीन अडचणी देतील, अनेक साखर कारखान्यांच्या बॅलन्स शीट या निगेटिव्ह झालेल्या आहेत. या सगळ्या विषयामध्ये सरकार जर काही नीट पॅकेज देणार नसेल तर मला असं वाटतं मुश्रीफ साहेब याला FRP देणे अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे या विषयावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नाही दादा तर सतत आहेत, पण दादा इतके मोठे आहेत की सभागृह तिकडे असल्यामुळे दिसून नाही, इकडे येत आहे का हळू, असे इशारे केले जात नाही सभागृहात. नाही माझ्याकडे बघा, या सभागृहाचं वैशिष्ट्य असं आहे की खूप खेळी मिळत वाटतो. नाही इशारे असे नाही करायचे असतात, इकडे बघा. आता माझ्या पाठीला काही डोळे नाहीत पण दादांचा आवाज आल्यामुळे दादांबद्दल माझ्यामुळे इतका आधार आहे की मी लगेच बोललो. त्यामुळे सहकार विभागामध्ये
साखर कारखानदारी खूप अडचणीत आलेली आहे आणि त्यासाठी सरकारने लवकर म्हणजे सीझन सुरू झालेले आहेत, कारखाने सुरू होत नाही आहेत, कारण सुरुवातीचा जो 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 पैसा आहे तो बँका त्यांना उपलब्धच करून देत नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याही विषयामध्ये सरकारने नीट विचार केला पाहिजे. पणन विषयामध्ये बाब क्रमांक 153 पृष्ठ क्रमांक 160 कांद्याला आपण दिलेले 4 कोटी रुपये आणि वाईनला दिलेले 20 कोटी रुपये. 5 वर्षाच्या सरकारमध्ये आपण 281 कोटी रुपये एकूण कांदा चाळींसाठी दिले, त्यातून 52,000 मेट्रिक टन कांदा हा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आपण केली. मला असं वाटतं की कांद्याचे दर हे शेतकऱ्याला विकायला परवडणारे ठेवायचे असतील तर कांदा चाळींना पर्याय नाही. आणि 4 कोटी वगैरे वगैरे काही होणार नाही, मोठ्या प्रमाणात कांदा चाळींची निर्मिती आपण केली पाहिजे. पणनच्या विषयामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय आपण घेतले. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला, पक्ष वेगळे सामान्य माणसाचं हित महत्वाचं, शेतकऱ्यांच्या पायातली बेडी आपण तोडली, शेतकऱ्याला कंपल्सरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करावी लागत होती. आपण काँग्रेस सरकारने 3 वेळा हा कायदा करण्याचा प्रयत्न केला असं अध्यक्ष महोदय, 3 वेळा 15-15 दिवस मार्केट बंद राहिलं, मागे घ्यायला लागला. पणन मंत्री मी होतो, आम्ही हा कायदा केला, पुन्हा आठवडाभर मार्केट बंद राहिलं, पर्यायी व्यवस्था केली आणि हा कायदा व्यवहारात आणला, ज्या कायद्यामुळे शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरोबरीने बाहेर सुद्धा विकायला परवानगी मिळाली, शेतकरी बाजार निर्माण झाले. मला भीती अशी आहे अध्यक्ष महोदय की हा कायदा पुन्हा उलटा केला जाणार, सगळेच कायदे उलटे केले जात आहेत, हा कायदा उलटा केला जाणार, यातून आपण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान करू. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळेल त्या भावाला त्याला विकावं लागतं, त्याला परवडत असेल ते विकू दे, पण त्याला बाहेर ऑप्शन पण असला पाहिजे. आणि म्हणून मला जी भीती माझ्या मनामध्ये आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार आपण दिला, तो मतदानाचा अधिकार काढण्याचा प्रयत्न आपण करतो, आता मध्ये नाही असं नाही. सुनीजी तू बोल, शेतकऱ्यांना तुमच्या तुम्ही बोला तुमच्या ह्याच्यावर इकडे, त्यामुळे शेतकऱ्यांना मताचा अधिकार आपण दिला आणि त्या बाजारामध्ये 3 वर्ष माल घालणारा शेतकरी मतदार केला, 5-5, 6-6 हजारची मतदार यादी झाली आणि त्यामुळे मोनोपोली तोडण्याचा आपण प्रयत्न केला. तोही कायदा आता आपण पुन्हा बदलून त्या त्या विविध कार्यकारी सोसायट्यांना मताचा अधिकार म्हणजे पुन्हा एकदा मर्यादित लोकांच्या हातामध्ये सत्ता देणार आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या विषयात सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मार्केटमधले माथाडींचे प्रश्न आहेत, मार्केटमधल्या तोलाईदारांचे प्रश्न आहेत, मार्केटमधल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, या सगळ्याच विषयाचा आपण विचार केला पाहिजे. वस्तू पाणी पुरवठा व स्वच्छता बाब 180 पृष्ठ 177 200 कोटीची व्यवस्था आपण केलेली आहे. गेल्या सरकारने किती पैसे खर्च केले, 18,000 कोटी रुपयाच्या 25,000 गावांमध्ये 15,000 योजना आपण पूर्ण केल्या, त्यातल्या 5,000 पूर्ण झाल्या. आता ह्या पाणी पुरवठा योजनांमध्ये निम्म कॉन्ट्रीब्युशन केंद्राचं असतं, असं असताना सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणावर गावागावातल्या पाणी पुरवठा योजनेच्या 3-4 गावाच्या 8-8 गाव ज्या असतात त्याला आपण स्थगिती दिली. पुन्हा एकदा तेच म्हणेन, इथं 8 दिवसात सगळे जरा 24 तास बसा आणि याचाही जरा अभ्यास करून काय भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करा, झाला नसेल तर सगळे एकदा सुरू करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवा. म्हणजे 10,000 कोटीची मराठवाड्यातल्या पिण्याच्या पाण्यासाठीची ग्रीड आपण ठरवली, त्याचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर निघाली. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयामध्ये तर या सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठवाड्यातल्या एकूण 8-10 हजार गावांमधल्या सर्वसामान्य माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकर्स बंद होतील सगळे, या एका अर्थाने ग्रीडच्या माध्यमातून संपतील, या विषयामध्ये तरी सरकारने कुठली कंजूशी करू नये, कारण सगळ्या पैशाची व्यवस्था झालेली आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे. पण म्हणून या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने मी या 3-4 गोष्टी ज्या 5 वर्षामध्ये त्या त्या वेळेला तुम्ही विरोध केल्यानंतर करेक्शन करत करत मेहनतीने काही सिस्टीम ज्या डेव्हलप केल्यात त्या तोडू नयेत, आढावा किती घ्यायचे ते घ्या, परंतु लवकर निर्णय करा अशी विनंती करून माझं म्हणू शकतो.